परदेशात आपला व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवणाऱ्या उद्योजकांचा मुंबईत मराठी विश्व संमेलनादरम्यान सत्कार करण्यात आला आणि त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा आपला व्यवसाय सुरू करावा यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांसाठी रेड कार्पेट टाकला आहे. यावेळी मराठी विश्व संमेलनात साहित्यिक उद्योग सांस्कृतिक या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील उद्योजक नव्हे तर अनेक मराठी तरुण परदेशात जाऊन नोकरीत यशस्वी झाल्याचं चित्र मराठी विश्व संमेलनात पाहायला मिळालं. त्यामुळे मराठी विश्व संमेलन दर 6 महिन्याला झालं पाहिजे अशी संकल्पना मराठी उद्योजकांनी व्यक्त केली. उपक्रम आहे, तुम्ही याबद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रग्लोबल.com याच्यावर मिळवू शकता. तसंच आपण औरंगाबाद आणि इंगोलशाट या 2 शहरांना एकत्रित आणलं आहे एका सिस्टर सिटी पार्टनरशिपद्वारे. याद्वारे जर्मनी येथून गुंतवणूक औरंगाबादमध्ये यावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर असे काही उपक्रम आपण आणले आहेत. येत्या काळात आपण नागपूर हा एक जिल्हा तसेच इतर काही ठराविक जिल्हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनसाठी जर्मनीमध्ये फोकस करणार आहोत आणि टुरिझम प्रमोशनसाठी आपल्या गड किल्ल्यांना आपला जो कोकण किनारपट्टी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं इथलं पर्यटन वाढावं यासाठी सुद्धा जर्मनीमध्ये काम करणार आहोत. महाराष्ट्रातील मराठी उद्योजक विजय जोशी यांनी परदेशात अनेक रस्ते बनवले आहेत. महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असतात, परंतु सिडनी ऑस्ट्रेलिया या देशात रस्ते बनवल्यानंतर 20 वर्ष होऊन गेल्यावरही त्या देशात खड्डे पडलेले नाहीत असे मराठी उद्योजक विजय जोशी सांगतात. मी म्हणजे रस्ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर तुम्ही बघायला गेलात ना तर आमच्याकडे कम्पेअर टू इंडिया आमच्याकडे लोएस्टला टेंडर देत नाही. याचं कारण ते बघतात की टेंडरिंग कॉस्ट किती आहे आणि तू जर 20% खाली गेलास तर ते कठीण होऊन बसेल म्हणून लोएस्टला टेंडर देत नाही. कामाचं सेफ्टी बघतात, आधी केलेली कामं बघतात, एन्व्हायरमेंटल इश्यूज बघतात, आधी रिसायकल मटेरियल किती वापरलं आहे ते बघितलं जातं आणि तुम्ही काय क्वालिटी मेंटेन करणार आहात त्याची बँक गॅरंटी द्यावी लागते. मराठी विश्व संमेलनात महाराष्ट्रातील सांस्कृतिक लोककला जपणारी मंडळी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. काही ठिकाणी लावणीवर नृत्य करणारे कलाकार तर काही ठिकाणी वारकरी पाहायला मिळाले. प्रवचनकार कीर्तनकार यांना मी तिथं बोलवलं होतं. मग त्याच्यामध्ये आचार्य गोविंददेव गिरी होते, गुरुदेव शंकर अभ्यंकर, परमपूज्य श्रीगुरु श्रीकृष्ण देशमुख, चारुदत्त आपळे, कीर्तनकार प्रणवदेव, चैतन्य महाराज देगलूरकर अशा सगळ्या निरूपणकारांची मांदी आली. आम्ही तिथं वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने तिथं जमा केली. त्यात संत ज्ञानेश्वरांचा पुण्यतिथी महोत्सव होता, संत तुकारामांचा पुण्यतिथी महोत्सव ज्याला तुकाराम बीज म्हणतो, दास नवमी, रामदेवांची पुण्यतिथी, एकनाथांची पुण्यतिथी अशी पारमार्थिक वाटचाल सुद्धा तिथं आमची सुरू आहे आणि तीच आम्हाला सर्वांच्या मनाला जास्तीत जास्त शांतता देते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मराठी उद्योजकांनी अटकेपार झेंडा लावलाय. महाराष्ट्रातील 50% मराठी तरुण जपान येथील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात असे आयटी क्षेत्रात काम करणारे मराठी उद्योजक दादा सूर्यवंशी सांगतात. वाईट दादा सूर्यवंशी. मराठ्यात तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या ब्रीदवाक्याने मराठी विश्व संमेलनाला सुरुवात झाली. मराठी उद्योजकांनी परदेशात महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. मराठी विश्व संमेलनामध्ये मराठी उद्योजकांची मोठी भरारी पाहून प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच अभिमान वाटला असेल. प्रसन्नजीत जाधव, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.